मोदी आडनावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आपली खासदारकी गमवावी लागली. आज त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. 2024 ची निवडणूक ते लढवू शकणार नाही. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. या कारवाईनंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे आणि त्यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. आणि त्यांचे हे सध्या ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.